आणि पहिल्या कोविडमध्ये माणसं किती मेली हे मला सांगता येणार नाही, पण पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये माणसापेक्षा पहिल्यांदा माणुसकी मिली होती. आणि ही मला कधी कळाली, ज्यावेळेस मला कोविड झाला. तुमच्यासोबत जे स्वयंपाकी आहे त्याला सदा तुमच्यासारखा कोविड झालाय. तुम्हाला गाडी चलविता नाही आली तर त्याला चलविता येते, त्याला घेऊन दवाखान्यात जा. हे माणुसकी मेल्याचं उदाहरण मी पाहिलं. पण भलेही मी माणुसकी मेल्याचा अनुभव पाहिला असेल, पण या प्रभू वैद्यनाथाच्या परळीमध्ये ही माणुसकी आम्ही मरू दिली नाही. मला अभिमान वाटतो माझ्या सहकार्याचा. अरे माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. काही जण म्हणाले 2 वाजले तरी, पण मी एवढी वेळ वाट बघू देणार नाही. पाहायला मिळत खरं तर मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्याच परळीतल्या तिघा जणांचा अपघात झाला. भराडिया, धोकटे, कांदे आणि परळी अंबाजोगाईच्या या रस्त्यावरती या माझ्या तिन्ही तरुणांचं अंबाजोगाईच्या इस्पितळामध्ये इलाज करत असताना निधन झालं. त्यानंतरही माझ्या मनात आलं की हे सगळं करू नका. आपले 3 भाऊ गेलेत, पण आपल्या सगळ्यांची मानसिकता तशी नव्हती. पण आज आपल्या सर्वांच्या वतीनं आणि या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं या तिघांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि या तिन्ही कुटुंबाच्या बाबतीमध्ये मी मनापासून या ठिकाणी सांत्वन व्यक्त करतो. खरं तर एखाद्याच्या आयुष्यात किती वाईट वेळ याव्यात, किती वेळेत याव्यात, याला काय मर्यादा असत. 24/10/2019 ला विधानसभेचा निकाल लागला, आठवतंय? आपण विजय साजरा केला. मंत्री होईल का नाही माहित नव्हतं, मंत्री झालो. पहिलं अधिवेशन कोविडचा लॉकडाऊन 24 मार्चला जाहीर झाला. आपल्या मतदारसंघातली परिस्थिती अशी होती, तशा कोविडच्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मी एकाही कुटुंबाला मतदारसंघातल्या जिथं राशन नाही तिथं राशन कमी पडल या ठिकाणी याची पूर्ण जबाबदारी मी खांद्यावर घेतली. या मतदारसंघातला, या जिल्ह्यातला माणूस या देशात त्या लॉकडाऊनच्या काळात कुठेही अडकलेला असेल, इथं आज अनेक मान्यवर आहेत, मुफ्ती साहेबांना, आमिर साहेबांना माहिती आहे. आपल्या भागातले काही लोक जमातला जम्मूला गेले होते, लॉकडाऊन मध्ये अडकले. पुण्याला शिकला असल्याचा परिणाम एवढा झाला की त्या काळातले ते मित्र माझ्या कामी आले, फोन करून सांगितलं. त्यांची लॉकडाऊन संपेपर्यंत व्यवस्थाही तिथं खाई प्यायची केली आणि परत घरपोच त्यांना परळीला सुद्धा आणलं. बाकी जी कामं सांगितली भाऊनं सांगितली ती माझी कर्तव्य आहे, ती भाऊ तुमची माझी कर्तव्य आहे. विकास करणं ही आपली जबाबदारी आहे. पण पहिल्या कोविडच्या काळात आता जर 2000 माणसं एका बैलाला घाबरत असतील आणि त्याच्या जर तुमच्या पळापळ होत असेल तर तुम्हाला चांगलं म्हणावं, म्हणजे ताकदवान म्हणावं का जे तुम्हाला पळवायलंय त्याला म्हणावं? गमतीची गोष्ट जाऊ द्या, पण जे पाहिलं आता ते मी सांगतो.
जिथं जिथं माणूस अडकला भागातला ड्रायव्हर असेल. मला आठवतं उत्तर प्रदेशच्या कुठल्या तरी मठात आपल्या भागातले अनेक लोक गेले होती. उत्तर प्रदेशामध्ये सावतामाळीत भागातले, तमिळनाडूला गेलेले काय ड्रायव्हर ओरिसामध्ये अडकले होते. त्या संकटात सुद्धा ड्रायव्हर तिथं होता, त्याला ना इकडे जाता येत होता ना तिकडे जाता येत होत. पण जिथं जे माझा मित्र भेटल तिथपर्यंत त्याला राशन पाठवायचं काम प्रभू वैद्यनाथाने माझ्या खांद्यावर टाकलं, मी इमानदारीनं पाळलं, याचे साक्षीदार तुम्ही आहे. सरकार आल्या आल्या आमदार झाल्या झाल्या तुमच्या अपेक्षा स्वाभाविक आहे. मी आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर माझं कर्तव्य पार पाडणं ही माझी जबाबदारी आहे. पण जूनला 2020 मलाच पहिल्यांदा कोविड झाला. आणि पहिल्या कोविडमध्ये माणसं किती मेली हे मला सांगता येणार नाही, पण पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये माणसापेक्षा पहिल्यांदा माणुसकी मिली होती. आणि ही मला कधी कळाली, ज्यावेळेस मला कोविड झाला मी होतो मुंबईत. माझा रात्री रिपोर्ट आला 12:30-1 मी माझ्या मित्राच्या फ्लॅटवर होतो, कारण रिपोर्ट येईपर्यंत आयसोलेट राहायचं सांगितलं होतं. त्या आयसोलेशन मध्ये असताना रिपोर्ट आला की तुम्ही पॉझिटिव्ह आहेत. त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी मला कोविड झाल्याचं कळाल्यानंतर ब्रीच कँडीला व्यवस्था केली. आता सकाळी उठून दवाखान्यात जायच्या वेळेला मी माझ्या ड्रायव्हरला आणि माझ्या काळजी घेणाऱ्या माझ्या सहकाऱ्याला फोन केला, म्हणला अरे या की गाडी घेऊन दवाखान्यात जायचंय. त्या ड्रायव्हरनी माझ्या सहकाऱ्याने सांगितलं, म्हणले भाऊ गाडी तिथं चावी अडकिली आणि तुमच्यासोबत जे स्वयंपाकी आहे त्याला सदा तुमच्यासारखा कोविड झालाय, तुम्हाला गाडी चलविता नाही आली तर त्याला चलविता येते, त्याला घेऊन दवाखान्यात जा. हे माणुसकी मिल्याचं उदाहरण मी पाहिलं. पण भलेही मी माणुसकी मिल्याचा अनुभव पाहिला असेल, पण या प्रभू वैद्यनाथाच्या परळीमध्ये ही माणुसकी आम्ही मरू दिली नाही. मला अभिमान वाटतो माझ्या सहकार्याचा. अरे माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. या जगाच्या पाठीवर दुसरं कुणी असेल नसेल माहित नाही की हत्तीच्या ताकदीची की तशा संकटाच्या काळात सुद्धा माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांनी, जसं दुष्काळाचं संकट आलं होतं पिण्याच्या पाण्याचं, त्यावेळेस दरवाजे उघडून पाणी देण्याचं काम परळीतल्या जनतेला केलं, तसंच कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात दरवाजे वाजून आपल्या तपासण्या केल्या का नाही, राशन दिलं तपासण्या केल्या. अरे ग्रामीण भागातला आपला शेतकरी रोज फळभाज्या विकणारा, भाज्या यायच्या पण लॉकडाऊन मध्ये घ्यायला कोण तयार नाही, तर त्या शेतकऱ्यांच्या भाज्या नाथ प्रतिष्ठानने विकत घेतल्या. आणि भैया फुकट आपण प्रत्येकाच्या दारात दिल्या हे अनुभव आहे का नाही, दारात जाऊन दिल्या. माझं तर सोडा, ही माझ्यातली माणूस की मी एकटा नाहीये. नाव धनंजय मुंडे, पण या धनंजय मुंडेच्या माग जी ताकद आहे ही माझी नाही, ही माग बसलेल्या माझ्या सर्व सहकार्यांची आणि इथं बसलेल्या मायबाप जनतेच्या